मॉर्निंग स्टूडेंट्स, मी प्रियंका टीचर। मी तुम्हाला पॉलिटिकल साइंस आणि हिस्ट्री हे दोन सब्जेक्ट शिकवणार आहे। तर आज आपण बीए फर्स्ट इयर फर्स्ट सेमचा सब्जेक्ट आहे पॉलिटिकल साइंस, याबद्दलची आपण सिलेबसची माहिती बघूया। आपल्याला यामध्ये पाच टॉपिक दिलेले आहे। पाच टॉपिक पैकी आपला पहिला टॉपिक आहे, पहिला युनिट आहे डेफिनेशन स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ पॉलिटिकल साइंस। म्हणजे पॉलिटिकल म्हणजे राज्यशास्त्राबद्दलचे आपले डेफिनेशन काय आहे, स्कोप काय आहे आणि इम्पॉर्टन्स म्हणजे महत्व याबद्दलची माहिती बघायची आहे। आपला याच्यावरचा दुसरा टॉपिक आहे इव्हॅल्युएशन ऑफ पॉलिटिकल साइंस, म्हणजे राज्यशास्त्राची उत्क्रांती कशी झाली याबद्दलची माहिती बघायची आहे। पॉलिटिकल साइन्स ॲज अ पॉलिसी सायन्स, त्याचबरोबर आपल्याला धोरणशास्त्र किंवा राजकीय विज्ञानाची सुद्धा माहिती बघायची आहे। आपला दुसरा युनिट आहे पॉलिटिकल साइन्स रिलेशन विथ अदर सोशल सायन्स, म्हणजे राज्यशास्त्राचे इतर जे सामाजिक शास्त्र आहे यांच्याबद्दलचे जे काही संबंध आहे याबद्दलची माहिती बघायची आहे। तर याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते दिलेले आहेत, हिस्टोरी म्हणजे इतिहास, इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र, सोशियोलॉजी म्हणजे सामाजिक शास्त्र। तर या तीन शास्त्राबरोबर राज्यशास्त्राचा काय संबंध आहे आपल्याला ते या युनिटमध्ये बघायचं आहे। आपला तिसरा युनिट आहे अप्रोचेस टू द स्टडी ऑफ पॉलिटिक्स लिबरल मार्क्सिस्ट आणि बिहेवियर, म्हणजे यांनी सांगितलेला जो काही सिद्धांत आहे याबद्दलची माहिती बघायची आपल्याला। राजकारणाचे उदारमतवादी मार्क्सवादी वर्तनाचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। त्याच्यानंतर आपलं युनिट 4 आहे आयडियोलॉजीज इंडिव्हिज्युअलिझम मार्क्सिझम अनालिझिसम अनालिसिसम फॅसिझम आणि फॅसिझम ऑफ सोशलिझम याबद्दलची आपल्याला माहिती बघायची आहे। म्हणजे व्यक्तिवाद, मार्क्सवाद, अराजकवाद आणि फॅसिझम समाजवाद, सोशलिझम म्हणजे समाजवाद याबद्दलची माहिती आपल्याला युनिट 4 मध्ये बघायची आहे। आपला युनिट 5 आहे थिअरीज ऑफ ओरिजिन ऑफ द स्टेट, म्हणजे राज्याच्या उत्पत्तीचा सिद्धांत थेरीज ऑफ ओरिजिन ऑफ स्टेट। त्याच्यानंतर आहे डिवाइड इव्हॅल्युशनरी हिस्टॉरिकल अँड सोशल कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे दैविक विकासवादी आणि सामाजिक कराराचा जो काही सिद्धांत आहे त्या सिद्धांताची आपल्याला माहिती बघायची। अशा प्रकारे आपल्याला पॉलिटिकल सायन्समध्ये 5 युनिट दिलेले आहेत। तर या 5ही युनिटचा आपण थोडक्यामध्ये अभ्यास केलेला आहे। आता आपण या प्रत्येक युनिटबद्दलची तुम्हाला डेफिनेशन पासून तर सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर ते सविस्तर